पुणे महापालिकेच्या राजीव गांधी रुग्णालयात बनवा बनवीचा अनोखा प्रकार समोर आलाय. या रुग्णालयात आज एकाच वेळी सुमारे 200 बोगस रुग्ण आढळून आले. पुण्यातील लोहगावच्या डीवाय पाटील कॉलेजनं आपल्या निरोगी आणि तंदुरुस्त अशा कामगारांनाच बोगस रुग्ण बनवून रुग्णालयात दाखल केल्याचं समोर आलंय. मात्र हा सगळा खटाटोप कशासाठी याचं उत्तर मिळत नाहीये. अशी ही बनवाबनवी हे केवळ चित्रपटात पाहायला मिळतं असं नाही, तर कुठल्याही ठिकाणी म्हणजे अगदी हॉस्पिटलमध्ये देखील बनवाबनवी आपल्याला पाहायला मिळू शकते. तर धक्कादायक उदाहरण पुण्यात समोर आलं आहे. तुम्ही कधी आला तिथे? 9:30 कुठनं आला? डीवाय पाटीलवरून म्हणजे डीवाय पाटील कॉलेजमधून. कशासाठी आला तिथे? आता आम्हाला एवढं नाही सांगितलं सर, आम्हाला फक्त सांगितलं की चला तिकडे जायचंय म्हणून आम्ही आलो, दुसरं काय नाही. कशासाठी तुम्हाला आणलं इथे? काय आम्हाला तसं सांगितलं, पण गार्डनलाच कामाला आहे. डीवाय पाटीलला कामाला आहे. आपको कुछ तकलीफ आहे? नाही सर, नाही आहे. नाही, ही माणसं अगदी धडधाकट आहेत, त्यांना काहीही झालेलं नाही आहे. मात्र आपल्याला इथे कशासाठी आणलंय हे त्यांना स्वतःलाही माहिती नाही. एरवी बऱ्यापैकी रिकामं असणारं हे रुग्णालय शुक्रवारी अशा रुग्णांनी भरून गेलं होतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील वॉर्डमधील सगळ्याच खाटांवर रुग्ण होते, त्यामध्ये महिलाही मोठ्या संख्येनं होत्या. हे असं अचानकपणे कसं घडलं हा प्रश्न स्थानिक नगरसेविकेला पडला आणि सगळी बनवाबनवी उघडकीला आली. आज अचानकच 9 मी व्हिजिट दिली तर हॉस्पिटल फुल होता. मग एकूण 150 रुग्ण आले कसे, कोणाच्या परवानगीनुसार आले, कोणत्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेली असेल हे मला उघडकी जाणायचं होतं. आणि जेव्हा रुग्णांना भेटले तर रुग्णांना सलाईन पण लावलेली नव्हती, नुसतं चिटकवलं आलं होतं आणि त्यांना ऍडमिट केलेलं होतं. या रुग्णांचे प्रत्यक्षातले नाव पत्ते आणि केस पेपरवरील नाव पत्ते वेगवेगळे होते. कित्येक रुग्णांच्या हातावर सुया नुसत्या चिकटवल्या होत्या. या तथाकथित रुग्णांचा तर सोडाच, इथले वैद्यकीय अधिकारी देखील या प्रकाराबद्दल अनभिज्ञ आहेत. हे बघून त्यांना केवळ धक्काच नाही बसला, तर डीवाय पाटीलवाल्यांनी महापालिकेच्या रुग्णालयात घुसखोरी केल्याचा त्यांचा आरोप आहे. काही अधिकार नाही, मी हे सगळं सोडवायला आलेलो आहे. काय प्रकार काय तेवढं सर? असं नाही, तुम्ही आता तुम्ही एक रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आलात, काय प्रकार आहे तेवढा तर सांगा. काय की डीवायचे एवढे पेशंट इथे आलेत, काय नेमका प्रकार आहे तेवढं तुम्ही सांगा ना. म्हणजे काय चुकीची बातमी, खोटी बातमी जाणार. माध्यम प्रतिनिधी तसंच पोलीस घटनास्थळी पोहोचताच डीवाय पाटील मधील कर्मचाऱ्यांचीही भंभेरी उडाली. प्रकरण मिटवण्यासाठी म्हणून आलेल्या कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास टाळलं. पेशंट इथे आले, तुम्ही आता इथे सोडवायला आला म्हणजे काहीतरी तुम्हाला माहिती असलं पाहिजे ना. आम्हाला फोन आला म्हणून आलं सर, आमच्या डॉक्टर धनंजय कदम असत इथं, आम्ही त्यांनाच बघतो ते कुठे गेलेत ते. तुम्हाला यातलं काहीच माहिती नाही, हे पेशंट कसे आले, कुठे, कशासाठी आणले, काय? इथलं सगळं वातावरण तसंच कर्मचाऱ्यांची वागणूक बघून संशय आणखीनच बळावलाय. राजीव गांधी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांपर्यंत विषय पोहोचवलाय, त्यामुळे पुढे काय कारवाई होते ते बघावं लागेल. तुर्तास तरी गौड बंगाल कायम आहे. अरुण म्हेत्रे, झी मीडिया, पुणे.